नए चंद्रपुर में 53,23,22,000 रुपए निधि के खर्च से बन रहे मल निस्सारण गटार वाहिनी और एसटीपी 24 एमएलटी 8 एमएलटी के कार्य में भ्रष्टाचार का आरोप करते हुए इस कार्य की जांच करके दोषी ठेकेदार और महाड़ा के अधिकारियों पर कार्रवाई की मांग के लिए संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था के अध्यक्ष राजेश पेले ने 6 जून से जिलाधिकारी कार्यालय के सामने अन्नत्याग आंदोलन प्रारंभ किया। नवीन चंद्रपूर माळा अंतर्गत 53 कोटीचे काम चालू आहे एसटीपी गटार मल्लनिसार योजनेचे। त्या कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। हे कॉन्ट्रॅक्ट इकल इम्प्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड याला मिळालेला आहे। ह्या कॉन्ट्रॅक्टरनी अधिकाऱ्यांसोबत साठगाठ करून खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। हा भ्रष्टाचारावरती उच्चस्तरीय चौकशीची आम्ही मागणी केलेली आहे व कॉन्ट्रॅक्टरला काड्याआधी टाकण्यात यावे और उपकार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता यांना तत्काळ निलंबन करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे और शासनाच्या और जनतेच्या पैशाचा जो दुरुपयोग झालेला आहे संपूर्ण कॉन्ट्रॅक्टरकडून नुकसान भरपाई वसुली करण्यात यावी। जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत तत्काळ काम बंद करण्यात यावे। आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री विजूबा वरड्डीवार व जिल्हाधिकारी साहेब CM साहेब माडा मिनिस्टर माडा CEO माडा अध्यक्ष यांना वारंवार पाठपुरा करूनसुद्धाही हे झोपी गेले असल्यामुळे आज उपोषणाच्या 4थ्या दिवशी मुंडन आनंद करून आम्ही प्रशासनाचा निषेध नोंदवत आहोत।